पे अल्लाह बोल, अत्याचार पे अल्लाह बोल, हम सब एक थे, हम सब एक थे, अरे घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मागणी बापाची, हम सब एक थे। संजय काकडे घर द्या, अरे घर द्या, घर द्या, संजय काकडे घर द्या, घर द्या, घर द्या, संजय काकडे घर द्या, संजय काकडे घर द्या, संजय काकडे घर द्या, घर द्या, घर द्या, हम सब सबल अल्लाह बोल, अल्लाह पे अल्लाह बोल, अत्याचार पे अल्लाह बोल, भ्रष्टाचार पे अल्लाह बोल, पुलिस अल्लाह बोल, बोल दात्या अल्लाह बोल, बोल रमाशी अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, युती आहे हे अनेक कागदावरनं स्पष्ट होत आहे। म्हणून आम्ही एक चार पाच दिवसात कधी झालं नसेल स्वतःला स्वतःची पावरा बॅटरी घेऊन घेणार संजय काकडे, आणि त्यांची आता भूमिका अशा माझी आहे, त्यांनी माल वगैरे करून 60% विकण्याचा त्यांनी 60 एकक हे रजिस्टर केलेलं आहे, आणि रजिस्टर हे कशी करतात, आणि शिवसेनेचा आमदार नीलम गोरे या आल्या होत्या कोपरे गावात सभा झाली, त्या सभेतही त्यांनी प्रतिकृत पाठिंबा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंची चर्चा होऊन त्या विचारणा केल्या तेव्हा आम्ही घेणार आहोत, पण याची कृती समिती आम्ही कधी करणार नाही, कारण कृती समितीमध्ये कोणी याची कृती समिती कधी होणार नाही हे पूर्णतः युक्रेनचा जो मागासवर्गीय पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचं आज निवेदन छापून आलेलं आहे, त्या असं म्हणाल्या की ब्राह्मणांची मुलं परदेशात जात आहेत कारण आरक्षणामुळे त्यांना काही इथे संधी नाही। याच्यामध्ये पहिली गोष्ट मी ही सांगू इच्छितो की त्यांनी कुठल्या जमातीच्या बद्दल द्वेषमूलक असं काही वक्तव्य केलं नाही, म्हणून हा काही गुन्हा नाही, पण याच्या मागची एकूण मानसिकता ब्राह्मणांची आणि त्यांच्या संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप वगैरे यांची मानसिकता दिसते, त्यांना भारतामध्ये कॉम्पिटिशनमध्ये दुसरे कोणी नको, आणि हा जुना ब्राह्मिणिझम आहे, जुना ब्राह्मिणिझममध्ये बाकीच्यांना का अज्ञानात ठेवण्यात आलं, तर ब्राह्मणांना कॉम्पिटिशन नव्हतं, आपोआप वरचं स्थान मिळावं हा त्याच्यातला भाग होता। तर माझं म्हणणं असं आहे की हे जे विधान आहे ते पूर्णतः निषेधार्ह आहे, कारण असं आहे की अजूनही 70 वर्षहून ब्राह्मण मंडळी जन्माची जात सांगतायत, त्यांना भारतीय होता येत नाही, कारण त्यांना जर ज्ञानाचा लाभ गेले 4-5 हजार वर्ष कोणालाही न मिळता त्यांना मिळाला आहे, तर देश बांधण्याची जबाबदारी आणि भारतीय म्हणून स्वतःला म्हणून घेण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी, राजकीय जबाबदारी त्यांच्यावर आहे, आणि आता त्यांची सत्ता असताना आरक्षणाची संकल्पना ते समूळ नष्ट करतायत। आरक्षणाची संकल्पना ही ब्राह्मिणिझम ज्यावेळेला देशात होता, मनुस्मृती होती, त्यावेळेला ज्यांच्या प्रेरणाच नष्ट केल्या विकासाच्या आणि ज्ञानाच्या, त्यांना वर आणण्याकरता मुद्दामूनच आरक्षण दिलं होतं की त्यांना घरातून प्रेरणा मिळणार नाही, म्हणून त्यांनी शिकावं आणि शिकायची इच्छा असली तर बाकी समाज त्यांना हात देणार, मदत करणार आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणार, हे मागचं पाप नसतं ते का करावं लागलं असं आरक्षण।